कब जागेंगे तुम्हारे शंभुराज और कब मेरा काम होगा? हाँ रैपा, ये लकड़हारा कहाँ पे है? एक बार गया तो गया, वापस नहीं आया, कब आएगा? येल की हुजूर, म्हणजे यायलाच पाहिजे होता का भ्याला तुम्हाला बघून? मागच्या बाजूने आलाय, पाणी तापवाय ठेवले. कोई बात नाही, कोई बात नाही. दादासाहेब वाट बघत असतील. निघायला उशीर झालाय आणि हा मुल्ला मेघ मारून बसलाय. काय करावं? कसा हा मुल्ला इथून जाईल? आज आत्ता छावणी सोडून बाहेर पडला तर स्वराज्याच्या वाटा मोकळ्या आहेत. पहिनीसा वाट बघत असते. आई जगदंबे, कुछ काहीतरी कर. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. छत्रपतींशी दुरावा असल्याचं चित्र चांगलं रंगवलं तुम्ही येसू. त्यामुळे तर दिलेर खान फसला, पण त्यासाठी शृंगारपुरातली नाराजी त्याच्यासमोर ताबूतासारखी नाचवावी लागली. आम्हाला भेटायला बोलावलं नाही म्हणून आम्ही नाराज आहोत, रुसलोय, आता बनाव करावा लागला. पण यातल्या काही गोष्टी आम्हालाही खऱ्या वाटल्या. तुम्हाला खऱ्या वाटल्या म्हणून इतरांना खऱ्या वाटल्या. तरी आम्ही तुम्हाला शिवस्वरूप बाबा कोण हे सांगितलं होतं की? पण यामुळे काही साध्य झालं? म्हणजे? म्हणजे हे सगळं करायची काही गरज होती का? रुसवे फुगवे नाराजी, बाप बेट्यातील दुरावा. बाप बेट्यातील दुरावा, येसू असा दुरावा दाखवणं ही जुनी परंपरा आहे भोसल्यांची. आमच्या आजोबा महाराज साहेब आणि आबा साहेबांमध्ये हेच नाट्य होत. तेव्हा त्यांनी ते आदिलशाही विरोधात केलं होत. महाराज साहेबांनी आदिलशाहला स्पष्ट सांगितलं, आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, तो काय वागतो काय करतो याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. वरवर असं सांगायचं आणि आतून मात्र मदत करायची. ऐकून होतो आम्ही हे. आणि हा दुरावा दाखवायला त्यांनी सुरुवात केली आबासाहेबांच्या लग्नापासून. महाराज साहेब लग्नाला हजरच राहिले नाही, पुढे कुठल्याही शुभकार्यात हजर राहिले नाही. कारण सोंग हे शेवटपर्यंत वटलं तरच खरं, नाहीतर घोटाळा होतो. आम्ही तेच केलं आणि आज त्यातूनच बऱ्याच गोष्टी साध्य झाल्यात. येसू दिलेरखानाच्या गोटात असलेले अनेक मराठा सरदार आपल्या बाजूला आले आहेत. शहजादा आणि दिलेरखान यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि मुख्य म्हणजे गेली 3 वर्ष दिलेरखान स्वराज्याच्या उंबरठ्यावर भराऱ्या मारतो. येसू आम्हालाही वाटत, खूप वाटत, आपल्या भावांनी बाळाचे बोबडे बोल ऐकावे, त्यांना दुडूदूड धावताना बघावं, त्यांना उडापुटाशी घट्ट कवटाळून झोपावं. तुम्ही दालनात यावं आणि म्हणावं, किती झोपतायत हे बापले उजाडल्यानंतरही. आणि तरीही आम्ही पांघरुणातच लोळत पडावं. तुम्ही आंघोळ करून आल्यानंतर तुमच्या ओल्या केसातून उघळणारे पाण्याचे थेंब बघावे. रायगडाच्या नगारखान्यातून घडशीबुवांनी वाजवलेल्या नगाराचा नाद ऐकत तसंच लोळत राहावं. वाटत, खूप वाटत, पण शक्य नाही ते. आमच्या आबासाहेबांनी कधी अय्याशी केली नाही, आम्ही सुद्धा करणार नाही, कारण आव्हानं खूप मोठी आहेत. खर तर शहजादा स्वराज्यात आला असता तर एव्हाना दिल्लीच्या तख्ताला सुरुंग लागला असता. पण आहोत, आम्ही समाधानी आहोत. येसू अक्का साहेब दिलेरखानाच्या तळावर नसत्या ना तर
आतापर्यंत आम्ही औरंगाबाद सुद्धा गाठलं असत. पण हो, तो एक पाय गुंताच झाला. पण युवराज, त्यांची तुमच्यावर आईची माया आहे. काही भलबुर होऊ नये म्हणून त्या आल्या. ते तर आहेच, पण त्यांच्या मायेत दडपून जायला होतो. बघा ना, अजूनही आल्या नाही. बहिरची काकांचाही काही निरोप नाही. एव्हाना यायला पाहिजे होते. का उशीर होत? अरे रायप्पा, पाण्याला उकळे आली, तुला इजवायची का? हा बुझा दो चुला, अर्चा कर, उठाओ शंभू राजे को, कहो उन्हें नहा लो. रायप्पा मुझे कहो, अब कम कितनी देर लगेगी उनको उठने की? हाँ पर क्या पर वर लगा के रखा है तब से? इतनी लंबी नींद सोता है कोई? यहाँ मुल्ला अहमद की एक नींद पूरी होगी और तुम्हारी युवराज है की? आओ उठाओ, आओ थोड़ा समय, थोड़ी देर आजुन. ये लो, तब से थोड़ी देर की रट लगा के रखे हो. मैंने कहा अभी के अभी जाओ और उठाओ उन्हें. सरकार थोड़ी सबूरी ना आम्ही उठवू शकत ना तुम्ही. क्यों क्यों नहीं उठाएंगे आप? क्या कर लगे? अव नहीं चिड़त्याल, माग एका सरदाराने अशी झोप मोड केली. विचारा ज्योत्याजीला, काय नाव काय रे दोस्त मारलेल्या सरदाराच? तुले मातबर सरदार, दगडोबा धोंडीबा पत्थरे. हा दगडोबा धोंडीबा पत्थरे, लेकिन मैं मुल्ला अहमद हूँ. मैं कोई दगड़ोबा धोंडीबा पत्थरे नहीं है. देखता हूँ क्या करते हैं. आई जगदम्बे, युवराज एकूणच परिस्थिती कठीण आहे. म्हणूनच आमच्या मनात एक विचार आहे, पण तुम्ही मानला पाहिजे. बोला तरी. तुम्ही निघाय, तुम्हाला न घेता इसू अक्का साहेब अजून पोहोचल्या नाही. नियोजनाप्रमाणे आतापर्यंत यायला हव्या होत्या. त्यांना काही अडचण? काही समजायला मार्ग नाही. त्यात बहिरजी काका अजून आले नाही, त्यामुळे पुढची दिशा ठरवता येत नाही. मग काय करूया? तुम्ही निघा, लाडी सोबत आहे, तीच वेळ आहे, सुखरूप निसटू शकाल. युवराज आमचं हसू होईल. कोण हसेल? रायगड हसेल. म्हणे तावा तावाने गेली होती युवराजांना आणायला, आणि मोकळी चाली हात हलवून. रायगडाला समजावून सांगा, इथली परिस्थिती सांगा. आता कोण काय म्हणेल, कोण हसेल, कोण टोमणे मारेल, हे सगळं पाहत बसण्यापेक्षा तुमची सुरक्षा महत्वाची. आमची सुरक्षा महत्वाची आणि तुमची? येसू आता तुम्ही निघा, आम्ही सुद्धा लवकरच येऊ रायगडावर. आता नाही थांबणार आम्ही दिलेर खानाच्या ठिकाणी. राणू अप्पा पोहोचल्या की आम्ही लगेच निघू. युवराज, येसू भवानीबाईंचा विचार करा. आपल्या दोघांमध्ये त्यांचे हाल कशासाठी? नेणत्या बाळापासून त्याची आई दूर होणं किती त्रासदायक असतं याची कल्पना आहे आम्हाला. त्यांचा विचार करा. ठीक आहे, नाही थांबणार आम्ही, जातो. पण थोडा वेळ वाट पाहतो. तिघेही सोबत गेलो असतो तर मग मागची काळजी राहत नाही, आणि नाही जमलं तर मग जातो. पण आता पण काय? युवराज, आम्ही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. हे स्वराज्यात सर्वत्र झालं असेल. तुम्ही आमच्या सोबत दिसला नाही तर इतरांना धक्का बसे, आणि त्याही पेक्षा आबासाहेबांना मोठा धक्का बसे. निदान त्यांचा तरी विचार करा युवराज. येसू, आम्ही आबासाहेबांचाच विचार करतो आहोत. पूर्ण एपिसोड पहा Z5